मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत आपलं सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीमध्ये महत्त्वाचा वाटा असणारं जीवामृत कसं बनवायचं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे जीवामृत कसे बनवायचे ते. तर जीवामृतासाठी काय काय निविष्ठा लागतात त्या आपण पहिले जाणून घेऊया. तर साधारण त्याला 1 किलो पीठ लागते डाळीचे, भुईमुग आणि सोयाबीन सोडून. भुईमुग आणि सोयाबीन सोडून कुठल्याही द्विदल धान्याचं पीठ तुम्ही घेऊ शकता. आणि 1 किलो गूळ त्याच्यामध्ये, आणि साधारण आपले 9 ते 10 किलोपर्यंत शेण आणि 5 ते 10 लिटरपर्यंत गोमूत्र असं त्याचं मिश्रण आहे. आणि आपल्या बांधावरची 1 मुठभर माती त्याला पुरेशी आहे. तर मित्रांनो, आपण बघूया याचं मिश्रण कसं करायचं ते तुम्हाला दाखवता येईल. आपण घेत आहे पहिल्यांदा शेण, त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये शेण कालवायचं. ही झाली एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीनं आपण त्याला बकेटमध्ये पूर्ण शेण टाकून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला असं घट्ट त्याचं मिश्रण करून आपण ते टाकू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या देशी गाईचं शेण आपल्याला हे वापरावं लागतं. त्याच्यानंतर आपण आता गोमूत्र घेतलेलं आहे देशी गाईचं, 8 लिटर एक 7 ते 8 लिटर गोमूत्र आहे याच्यामध्ये या कॅनमध्ये. आणि अगोदर आपण देशी गाईचं शेण त्याच्यात कालवलेलं आहे. हे झालं आपलं गोमूत्र. त्याच्यानंतर आपण डाळीचं पीठ घेणार आहे. हे जे आहे आपलं आता याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पीठ कालवत आहे. अशा प्रकारे आपण हे आपलं हे मिश्रण आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हा त्याच्यामध्ये आता गुळाचं मिश्रण आपण टाकत आहे. गुळ आपण असाही घेऊ शकतो आणि पाण्यामध्ये विरघळूनही त्याच्यामध्ये कालवू शकतो जसं आपल्याला जमून तसं. आता आपण हे बांधावरची चिमुटभर माती घेत आहे. बांधावरची जीवाणू असलेली चिमुटभर माती त्यात आपण आता ही कालवत आहे. आता आपण त्याच्यामध्ये शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ, बांधावरची चिमुटभर माती आणि साधारण 150 ते 200 लिटर पाण्याचा हा ड्रम आहे. आणि ते मिश्रण आपण अशा प्रकारे आता हलवून घ्यायचं आहे. घड्याईच्या काट्याच्या दिशेनं हे मिश्रण आपल्याला हलवायचं आहे. अशा प्रकारे रोज सकाळ संध्याकाळ त्याला 2 टाईम 4 ते 5 मिनिटं त्याला हलवून घ्यायचं आहे. आणि आवाज येईन अशा फडक्याने त्याला झाकून ठेवायचं आहे. हे मिश्रण आपण आता अशा प्रकारे झाकून ठेवायचं त्याला. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते. हे जे जीवामृत बनवलेलं आहे त्या जीवामृताचे शेजारीच आपल्याला काही गांडूळ दिसतात आणि ते गांडूळांनी जमीनही अशी सुपीक करून अशी सोडलेली आहे हे बघू शकता आपण मित्रांनो. म्हणजे आपल्याला एकंदरीत दिसून येतंय की आपण जी रासायनिक शेती करतो त्याच्यामध्ये आपल्याला हा गांडूळ कुठेही दिसत नाही. आणि गुरुजी जे सांगतात त्याप्रमाणे आपल्याला हे गांडूळ आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये आढळून येतात. तर विचार करा मित्रांनो या गोष्टीवर. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा जीवामृत बनवलेला आहे. आणि हे जीवामृत आता आपण 1 48 तासाच्या नंतर हे आपल्याला शेतामध्ये टाकायला म्हणजे तयार होईल. गरमीमध्ये ते लवकर तयार होतं आणि थंड हिवाळ्यामध्ये ते थोडा त्याला उशीर लागतो. साधारण त्याला 72 तास लागतात हिवाळ्यामध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, गरमीच्या दिवसामध्ये त्याला 24-48 तासामध्ये ते तयार होतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर शेजारी जे बेल आयकनचं जे बटन आहे त्यालाही क्लिक करायला तुम्ही विसरू नका. आणि लवकरच भेटूया पुढील भागामध्ये मित्रांनो, तोपर्यंत नमस्कार.